पुसद शहरात आमदार निलय नाईक यांच्या पीएची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. सविस्तर माहिती अशी की दिनांक 6 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथील HDFC बँक समोर रस्त्यावर श्री साईराम भेळची गाडी लावलेली होती. त्या भेळच्या गाडीला त्रास न होता व त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे या संदेहातून डॉक्टर संजय गौतम यांनी त्यांची नवीन स्कॉर्पिओ गाडी 5 मिनिटांसाठी उभी केली. परंतु भेळगाडीवाल्याने काहीही कारण नसताना डॉक्टर व त्यांच्या परिवारासोबत वाद घालून श्री साई भेळ भंडारवाल्याने आमदार निलय नाईक यांचे तथाकथित PA ओमप्रकाश शिंदे यांना बोलावून घेतले. ओमप्रकाश शिंदे यांनी कोणतीही चौकशी न करता डॉक्टर साहेबांना तुमची गाडी फोडतो अशी धमकी दिली. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी नाश्ता करून गाडी हटवितो असे सांगितले असतानाही ओमप्रकाश शिंदे याने नवीन स्कॉर्पिओ गाडीचे सामोरचे काच दगड मारून फोडले आणि पडून गेला. एक सभ्य डॉक्टर परिवारासोबत विनाकारण वाद घालून दगडाने गाडीचे काच फोडणाऱ्या या गुंडाविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्या तक्राराविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र TV24 करता पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेशी रिपोर्ट.